गुड आफ्टरनून. 4 ऑगस्ट आहे आज आणि आमचाही 4था दिवस आहे आज क्वारंटाईनचा. तर असंच आम्ही विचार करत बसलेलो की आज काय जेवायला काय करायचं किंवा आज काय मेनू, कारण दुसऱ्या दिवशी क्वारंटाईनच्या दिवशी आपण कोमचे खाल्ले, कोमच्याची भाजी ती तुम्ही पाहिलं, आणि थर्ड डे क्वारंटाईनच्या वेळेला ना आम्ही काडी मासे खाल्लेले. म्हणजे आमचे काका गेले गरवायला, विलास काका, दाजी काका, दशरथ काका, तर ते गरवायला गेले आणि गरवून आल्यावरती त्यांनी ती लास्ट टाइम तुम्हाला जी काडी माशाची मी रेसिपी दाखवली ती बाहेर तो मासा त्यांना मिळाला. तर ती मासा आम्ही तो मासा आम्ही काल खाल्ला रात्री आणि त्याची चटणी खूप झालेली. तर ती आज सकाळी आज नाश्ता आम्ही तीच खाल्ली चपातीबरोबर, काल भाकरीबरोबर खाल्ली. तर आज विचार केला आम्ही सकाळी की दुपारी जेवायला वगैरे काय बनवायचं, तर एक अनएक्सपेक्टेड गोष्ट घडली. म्हणजे आमचा दाजी काका गेलेला सकाळी उठून जंगलात गेलेला रानामध्ये, की आम्हाला माहिती पण नाही, अनएक्सपेक्टेड एकदम. आणि तो इथून आता जस्ट आता आला तो आणि आम्हाला बोलला की आम्हाला हाक मारली घराच्या बाहेरून, कारण आम्ही क्वारंटाईन आहोत. तर घराच्या बाहेरून आम्हाला हाक मारली आणि आम्हाला त्याने सांगितलं की अळमी खाणार का. तर अळमी बोलल्यावरती आम्हाला एकदम सरप्राईजच झालं एकदम. की म्हणजे मी विचार केलेला की आम्ही मुंबईत असताना अळमींचे बरेचसे व्हिडिओज बघितलेले यूट्यूबवर, जे आपले कोकणातले काही यूट्यूबर्स आहेत त्यांनी बऱ्यापैकी अळमी कशी काढायची, ती कुठं उगवते वगैरे, किंवा ती कशाप्रकारे केली जाते, हे बऱ्याच गोष्टीवरती व्हिडिओ केलेले होते. तर मी विचार केला की ह्यावेळेला जर गावी जायला मिळालं तर अळमी नक्कीच खायची, कारण मी बऱ्याच जणांकडनं ऐकलं आहे, आमच्या रिलेटिव्सकडनं पण, की अळमीचं जे सांबार होतं ना ते मटण टाईप होतं. म्हणजे मटणाचं वाटप वगैरे करून आपण जर ती केली तर ती एकदम बेस्ट होते. म्हणजे लिटरली जर तुम्ही व्हेजिटेरियन आहात तर तुम्हाला अळमीचं सांबार एकदम बेस्ट आहे. म्हणजे ती एक नॉन व्हेजिटेरियन फील येण्यासाठी. तर नक्कीच मग आम्ही एकदम सरप्राईज झालं आणि आम्ही पटकन ती घेतली आणि आता आपण जाऊया. ॲक्च्युली मी ती साफ करणार आहे आणि मी आज स्वतः साफ करणार आहे ती. तर पहिले आपण ती साफ करून घेऊया आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस काय असेल ती आपण बघू, कारण ती मलाही माहिती नाही आहे. घरातलं जसं बोललं तसं आपण फॉलो करूया. आई ती करणार आहे आणि नक्कीच आईच्या हाताला तर चव एकदम बेस्ट आहे, प्रश्नच नाही त्याला. तर सरप्राईझिंगली आपल्याला ती अनएक्सपेक्टेडली ती आपल्याला भेटलेली आहे अळमी, म्हणजे मशरूम. तर आपण पहिले ती साफ करून घेऊया. चला, पाहिल्याप्रमाणे ती अळमी मी साफ करून घेतली, दोनदा पाण्यात ती मी साफ करून घेतली आणि आता फायनली माझे पप्पा आता ते पूर्ण कपड्यांनी चांगलं ती पुसून घेतो, कारण त्याच्यावरची जी माती असेल ती बऱ्यापैकी जात नाही. कारण अळमी आता जी मी आता हाताला माझ्या फील केली ना, तर अळमी जरा क्वाईट बुळबुळत असतो तो वरचा भाग, त्याचा जो फुलाचा भाग आहे ना तो बुळबुळत असतो, त्यामुळे ना त्यातली प्रॉपर जी माती ती चिकटून राहिलेली असते, ती निघत नाही. तर ती आपल्यानंतर पप्पा आता आमच्या ते चांगलं साफ करून घेतो त्याच्या मी कपड्याने. तर ते आता इथं आपण बघून घेऊया. हे काय करतेस? नारळ पुसते. पक्का नारळ घ्यायचा, दोन मोठे कांदे घ्यायचे आणि 5 लसूणच्या भाकऱ्या भाजून घ्यायचं. दोन मोठे कांदे आणि 1 नारळ ठेवले. दोन मोठे कांदे आणि 1 नारळ साईडला ठेवला. आम्ही अळमी साफ करेपर्यंत आईने इथे नारळ वगैरे किसून घेतला, त्यानंतर कांदा वगैरे चिरून घेतले त्याने.
कारण ते आपल्याला वाटा बनवायचं आहे मटणाचं, तर आय गेस मला वाटतं त्यामध्ये आपल्याला नारळ किसलेला असेल, कांदा एका चिरलेला, लसूण पाकळा वगैरे, ते आपण त्याच्याकडनं आपण नंतर समजून घेऊया की त्यांनी काय काय त्यामध्ये ॲड केलं आहे ते. ह्या पाकळ्या आहे ना त्या वरची जी छत्री लाईव असते ती, हे मशरूमच्या पाकळ्या आहेत आणि खालचे जे दांडे दांडे जे काय आता एक्झॅक्ट असा वर्ड काय तो माहीत नाही मला, हे आपल्याला कट करायचे आहे. तू प्रॉपर आडव्यावरती कट करून घेणार. आता पण चांगलं चिरून घेतलं आहे बारीक पीसेसमध्ये, जी छत्रीवरचे जो दांडा असतो ना त्यापासून बारीक करून घेतलं आहे. आता त्यात मीठ टाकलं आहे, मीठ आणि ही कोकमा सोला आमची, कोकमा आणि सोला आम्ही लावून घेतोय नाही सोला आणि मीठ, मीठ आपण ऑलरेडी टाकलं आता ही सोला टाकली आता. मीठ लावलं बरी झाली. किती आवड बारीक झाली ना. आता वाटप राहिलं आपण या वाटपात काय काय, एक नारळ, एक अख्खा नारळ काय, अख्खा नारळ घेतला, अख्खा नारळ, कांदा किती, दोन मोठे कांदे घेतले, दोन मोठे कांदे आणि मसाला, गरम मसाला, मालवणी मसाला, ओके, त्यांना मग आपण मिक्स करून आता मिश्रण तिसरे हो सार खाल्ल्या की पिलं तिसरे हो तिसऱ्याचा सार मस्त आहे ना, एक नंबर ना, छान झालं.